डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, हरी बहुजन महासंघाचा जय हो, तुम्हारे साथे जय साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथे जय साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथे। हरिप बहुजन महासंघाचा जय हो, हरिप बहुजन महासंघाचा जय हो। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह शाखा इंद्रनगर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे मतदारसंघाचे उमेदवार माननीय मल्लिकार्जुन पुजारी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। या जयंतीनिमित्त आम्ही त्या ठिकाणी बोललो आहोत व त्या जयंतीनिमित्त सर्व रहिवाशांना व भारतीयांना या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि म्हणजे मल्लिकार्जुन पुजारी साहेब या ठिकाणी आले इंद्रनगर शाखेमध्ये, डॉक्टर बाबासाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर जिल्ह्याचे महासचिव बाबासाहेब व जिल्ह्याचे अध्यक्ष मनोजकुमार शर्मा साहेब, तसेच बाळासाहेब शिंदे व तमाम कार्यकर्ते या ठिकाणी उमेदवारासोबत उमेदवार या ठिकाणी जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांना मी स्वागत करण्यासाठी बोललो आहोत। तरी तमाम रहिवाशांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी बाळासाहेबांचे हात कसे मजबूत करता येईल त्याप्रमाणे मी सर्व तमाम वंचित बहुजन आघाडी वंचित घटकांना मी जाहीर आवाहन करत आहे की आपण सर्वांनी तटगट सोडून तन मन धनाने या ठिकाणी आपण वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रामध्ये कसे निवडता येईल याप्रमाणे आपण या ठिकाणी विचार करत आहे व तळागाळी लोकांपर्यंत आपल्याला पोहोचत आहे। आणि बाळासाहेबांचे हात मुख्य मजबूत करून आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकरला करायचं आहे। या ठिकाणी मी सर्व जयवचना आवाहन करतो की आपण तटगट सोडून सर्व एकत्र येऊया आणि एकत्र येऊन आपण बाळासाहेबांचे हात मजबूत करूया व ठाणे लोकसभेमध्ये आपण मल्लिकार्जुन पुजारी साहेबाला निवडून आणूया या ठिकाणी मी आश्वासन देतो। आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ठाणे लोकसभेमध्ये फक्त आणि फक्त मल्लिकार्जुन पुजारी साहेबच या ठिकाणी विजय होणार आहे अशी तुम्हाला मी इंद्रनगर साहेबांतर्फे ग्वाही देतो। ठाणे लोकसभेची 100% लागणार आहे तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगतो। उमेदवार साहेब सोबत आहे, सगळे तमाम जनता आहेत आणि या ठिकाणी मेजॉरिटी वोटिंग ही इंद्रनगर साहेबांतर्फेच होणार आहे। या ठिकाणी 22,000 ते 28,000 वोटिंग आहे, मॅक्झिमम आम्ही 3,000 मत काढण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि ते आम्ही करून दाखवणार आहोत। या ठिकाणी साहेब आल्याबद्दल साहेबांचे मी हार्दिक स्वागत करतो व परत डॉक्टर बाबासाहेब यांच्या 158 जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना व सर्व रहिवाशांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद।